साहेब तुमची काळी यादी स्विस बँके सारखीच का असा सवाल ऍडव्होकेट नितीन पोळ यांनी कोपरगाव नगरपालिकेच्या कारभारावर उपस्थित केला आहे. कोपरगाव शहरातील पोलीस वसाहती लगत असलेल्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली होती. या रस्त्याचे काम व्हावे यासाठी अनेक संघटना नागरिकांनी अनेक आंदोलने केली आणि यश आले. रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले, मात्र सदर रस्ता 3 ते 4 महिन्यातच उखडला गेला आहे. या रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भात नितीन पोळ यांनी सदर प्रश्न उपस्थित करून या रस्त्याचे निकृष्ट झालेले काम यावर कोपरगाव नगरपालिकेने या ठेकेदारांवर काय कारवाई केली व त्याचप्रमाणे आतापर्यंत अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून आतापर्यंत किती ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले गेले आहे याची यादी प्रसिद्ध केली नसून साहेब तुमची काळी यादी स्विस बँकेसारखीच का असा सवाल ऍडव्होकेट नितीन पोळ यांनी कोपरगाव नगरपालिकेच्या कारभारावर उपस्थित केला आहे. तर या पोलीस वसाहतीजवळील रस्ता व कोर्टाजवळील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. नमस्कार. गेल्या काही दिवसापूर्वी कोपरगाव पोलीस स्टेशन ते कोर्टापर्यंतचा जो कुसाळकर बंगला आहे इथपर्यंतचा हा रोड झालेला आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून वकिलांची या भागातल्या नागरिकांची हा रस्ता व्हावा अशी मागणी होती. पोलीस चाळीच्या लगत असलेल्या रस्त्याचं काम गेल्या 4 महिन्यापूर्वी झालेलं आहे. लॉकडाऊनच्या काळात ह्या भागातून कुठली वाहतूक नव्हती, मात्र असं असताना देखील हा रस्ता फक्त 4 महिन्यात उखडून गेलेला आहे. अनेक ठिकाणी त्याला भेगा पडलेल्या आहेत, सिमेंट उघडलेला आहे. आपण गेल्या काही दिवसापासून बघतो की कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष आपल्याला नेहमी सांगत असतात की खाऊंगा ना खाने दुंगा, अशा पद्धतीने आम्ही काम सुरू आहे आणि उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचं काम होईल असं सांगितलं जातं अनेक वेळा किंबहुना आपण पाहिलेलं आहे. मात्र हा रस्ता केवळ 4 महिन्यात उखडलेला आहे आणि काही दिवसापूर्वी कोपरगाव नगरपालिकेचे अध्यक्ष लोकप्रिय नगराध्यक्ष आपल्या लोकांना सांगितलं होतं की जर रस्ते पाणी आणि ह्या समस्या सुटल्या नाही किंवा जर त्या कामात कुचराई झाली, नगरपालिकेच्या ठेकेदारांकडून जर काही कुचराई होत असेल तर अशा ठेकेदारांना आम्ही काळ्या यादीत टाकणार आहोत. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून हा काळ्या यादीतला शब्द अद्याप आलेला नाही. मग स्विस बँकेत जशी काळी यादी जी तयार होणार होती तशी या प्रकारे ही काळी यादी अशीच आहे का? माझी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष साहेबांना शिवांना या माध्यमातून विनंती राहील की या रस्त्याचा जो ठेकेदार असेल त्यांनी या कामाच्या संदर्भात त्वरित जे काही निर्णय घ्यायचे ते घेऊन या कामाची दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून या बाबत त्याचप्रमाणे कोर्टा शेजारी दुसरा एक रस्ता झालेला आहे तोही ह्या लॉकडाऊनच्या काळात झालेला आहे, त्या संदर्भातही आज त्या रस्त्यावर भेगा पडलेले आहे. म्हणजे वारंवार जनतेने मागणी करायची आणि प्रश्नासंदर्भात भांडायचं आणि तो रस्ता जर केल्यानंतर 4-2 महिन्यातच जर उखडून जाणार असेल तर जनतेला कशा प्रकारे समाधान मिळेल, हीच माझी अपेक्षा आहे की त्या कामाचा त्वरित चौकशी करण्यात. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.